Welcome guys, nice to meet you. Guys, today we are going to learn a story, Alonuska. And this story is adapted from Russian fairy tale. मुलांनो आज आपण अलोनिस्का नावाची एक गोष्ट ऐकणार आहोत. ही गोष्ट आहे तिची आणि तिच्या लहान भावाची. एकदा काय होतं, तिचे आई बाबा बाहेर जातात आणि जाण्यापूर्वी ते अलोनुस्काला सांगतात की अलोनुस्का तू शहाणी बन आणि काय कर, तुझ्या छोट्या भावाची काळजी घे. अलोनुस्का ऐकते आईचं सर्व काही, पण आई बाबा बाहेर गेल्यानंतर मित्रांसोबत खेळायला जाते, छोट्या भावाला खाली गवतावर ठेवते, मित्रांबरोबर खेळते आणि खेळताना ती भावाला सोबत आणलं हे विसरून जाते. हंस पक्षाचा कळप त्या ठिकाणी येतो, बाळाला उचलून घेऊन जातो आणि मग काय होतं आपण संपूर्ण हे कथेमध्ये ऐकणार आहोत. नाउ स्टुडंट, लेट्स स्टार्ट टू लर्न दिस स्टोरी. वी आर गोइंग टू लर्न दिस स्टोरी इन मराठी. ओके, आपण ही गोष्ट आता शिकणार आहोत. सी हियर स्टुडंट्स, अलोनुस्का. सी हियर इन द व्हेरी फर्स्ट पिक्चर्स, हियर इज द फॅमिली ऑफ अलोनुस्का. अलोनुस्कास मदर, फादर अँड हर बेबी ब्रदर. इन द सेकंड पिक्चर, अलोनुस्कास मदर साइड टू अलोनुस्का. अलोनुस्का, वी आर गोइंग आउट टू वर्क, बी अ गुड गर्ल अँड लुक आफ्टर युअर बेबी ब्रदर. नाउ सी हियर स्टुडंट्स, वी आर गोइंग टू लर्न फ्रॉम फर्स्ट पॅसेज. आपण पहिल्या पॅसेज मधनं शिकणार आहोत मुलांना. ही गोष्ट शेवटपर्यंत पाहत राहा मुलांना. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, संपूर्ण अलोनुस्काची गोष्ट समजून घ्या. आणि आणखी जर तुम्ही माय इंग्लिश गुरुजी तुमच्या आवडत्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माय इंग्लिश गुरुजी चॅनलवरील नवीन शैक्षणिक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. Now let's start. We are going to learn from the first passage. See here. Once upon a time, there was a girl called Alonuska. Eke kali, there was a girl. Alonuska navachi ek mulgi hoti. Alonuska lived with her father, mother and baby brother Ivanuska. Alonuska lived with her father. Alonuska hi tiche aai, baba ani chotyacha bhava sobat rahat hoti. One day, mother said to Alonuska, "Daughter, we are going out to work. Be a good girl and look after your baby brother." Eke divasi, Alonuska ji aai Alonuska la mhanali, "Muli, we are going out to work. Ami kai kamanimitta bahar jato ahot. Ani kai kar, changli mulgi ban bara. Ani tujha chotyasha bhavachi kaalji ghe." Understood you students, these two passages? See here students, we are going to learn next. After that, father and mother went away. Who went away? Can you tell me? Yes, correct. Father and mother went away. Aai baba bhair nehun gele. Soon, Tatka, Alonuska forgot all that her mother and mother had said. तत्काळ काय झालं, अलोनुस्का विसरून गेली. फॉरगॉट मीन्स विसरली. ऑल दॅट हर मदर हॅड सेड, तिच्या आईनं तिला सर्व काही गोष्टी सांगितल्या होत्या ना, ती सर्व काही विसरून गेली. तिच्या भावाला सांभाळायचं विसरून गेले. व्हॉट डीड अलोनुस्का फॉरगेट? यस, अलोनुस्का फॉरगॉट ऑल दॅट हर मदर हॅड सेड. She sat her baby brother on the grass. Fear did Alonuska sit her baby brother. Correct students, on the grass. तिनं काय केलं, तिच्या छोट्या भावाला गवतावर बसवलं. Ran out to her friends and began to play with them. Ran out, धावत सुटली. कुठे?
तुझा फ्रेंड तिच्या मित्रांकडे ती धावत सुटली अँड बिगेन टू प्ले. तिनं खेळायला सुरुवात केली विथ टेम त्यांच्यासोबत. सी क्लीन फॉरगेट टू लुक आफ्टर हर बेबी ब्रदर. व्हाट डीड सी क्लीन फॉरगेट? करेक्ट स्टुडंट्स, सी क्लीन फॉरगेट टू लुक आफ्टर हर बेबी ब्रदर. तिच्या लहानग्या भावाला सांभाळण्याचं ती पूर्णतः विसरून गेली. सडनली लगेचच अ फ्लॉक ऑफ गीज केम, अ फ्लॉक ऑफ गीज केम फ्लाइंग. त्या ठिकाणी हंस पक्षाचा थवा काय उडत त्या ठिकाणी आला. दे सूप डाऊन ते खाली उतरला. पिक्ड अप हर बेबी ब्रदर. तिनं काय केलं, त्या थव्यानं काय केलं, हंस पक्षाने काय केलं, तिच्या छोट्या भावाला उचललं. पिक्ड अप मीन्स उचललं. अँड फ्ली अवे विथ हिम. त्याला घेऊन ते दूर असे उडू लागले. लुक अलोनुस्का गाइड वन ऑफ द चिल्ड्रन. त्या मुलांपैकी एक मूल असं म्हणाला, पहा अलोनुस्का, द गीज आर फ्लाइंग अवे विथ युअर बेबी ब्रदर. अगं अलोनुस्का, ते गीज, ते हंस पक्षी तुझ्या छोट्याशा भावाला घेऊन दूर दूर असं जात आहेत. Students, what happened after that? We are going to learn in the next passage. Stop, stop, you wicked birds, said Alonuska. Alonuska se mhanali, hey dushta pakshano, thamba thamba. But it was no use. She ran after the birds. Tyacha kahich fayda jhala nahi. She ran after the birds. Ti tya pakshancha paathimage padat rahili. The birds flew faster and पक्षी काय झाले, अधिक जलद गतीनं ते थाबत थाबत राहिले. अँड फास्ट अँड वी आर सून आउट ऑफ साईट. ते अदृश्य राहिले, ते दिसेन असे झाले. पुअर अलोनुस्का, बिचारी अलोनुस्का. व्हाट कुड शी डू? ती काय करू शकत होती? सी सॉब्ड, she sobbed and wept. ती हुंदके ते रडत राहिली, ती रडत राहिली. But then she got up and said, आणि नंतर ती उठली आणि म्हणाली, I must bring back my baby brother. मी माझ्या छोट्या भावाला परत आणलंच पाहिजे. अवे रायन अलोनुस्का टू फिअर द बर्ड्स हॅड फ्लोन. ज्या दिसेनं पक्षी धावत गेले होते त्या दिसेनं अलोनुस्का धावत आली. सी रॅन अँड रॅन टिल सी केम टू अन अवेन. भट्टीपर्यंत भट्टी येईपर्यंत ती धावत धावत राहिली. आणि मग काय म्हणाल का, अवेन अवेन टेल मी फिअर द गीज हॅव फ्लोन. भट्टी भट्टी मला सांग, काय म्हणाले ती, हे भट्टे तू मला सांग. भट्टे म्हणजे मुलीचं नाव नाही बरं, नाही तर तुम्ही म्हणाल भट्टे भट्टे मुलीचं नाव आहे काय की. भट्टी म्हणजे पा केक किंवा पाव बनवण्याची भट्टी. तुम्हाला चित्रात दिसते ना इथं, हो. ती म्हणते, अवेन अवेन टेल मी व्हेअर द गीज हॅव फ्लोन. भट्टी सांग ना ग, कुठल्या दिसय नाही हंस पक्षी गेलेत हंसाचा कळप केला. ईट अ स्लाइस ऑफ माय व्हीट ब्रेड फर्स्ट, सेड द अवेन. अवेन काय म्हणाली, काय कर, पहिल्यांदा एक हा पावचा तुकडा खा, ओके. आणि मग अलोनुस्का काय म्हणते, व्हाट, इट अ स्लाइस ऑफ व्हीट ब्रेड. काय, पावचा एक तुकडा घ्यायचा? ऍट होम वी डोंट इट अवेन व्हीट केक्स. मी घरी गव्हाचा केक सुद्धा खात नाहीये. सो द अवेन केप्ट क्वाइट. आणि मग भट्टी शांत झाली. अलोनुस्का रायन ऑन. अलोनुस्का धावली. बट देन शी टर्न बॅक अँड सेड, आय एम सॉरी अवेन, आय वुड लाईक टू टच युअर व्हीट ब्रेड. आणि नंतर ती भट्टीला म्हणाली की मला माफ कर, आय वुड लाईक टू टच युअर व्हीट ब्रेड. मला तुझं तुझ्या भट्टीमधला जो काही हा जो काही व्हीट फ्राईड आहे ना, गव्हाचा
ब्रेड आहे ना तुम्हाला खायला आवडेल. आलो नुसका एट अ स्लाइस ऑफ द व्हीट ब्रेड अँड द ओव्हन शोड हर द वे. आलो नुसका एट अ स्लाइस ऑफ द व्हीट ब्रेड. व्हाट डिड आलो नुसका ईट? आलो नुसका एट अ स्लाइस ऑफ द व्हीट ब्रेड अँड द ओव्हन शोड हर द वे. आलो नुसकानं काय केलं? गव्हाचा ब्रेडचा एक तुकडा खाल्ला अँड द ओव्हन शोड आणि नंतर भट्टीनं शोड म्हणजे दाखवला हर द वे, तिला रस्ता दाखवला तिचा. सी थँक्स द ओव्हन अँड रॅन ऑन. तिनं त्या भट्टीचे आभार मानले आणि पुढे धावत राहिली. सून सी केम टू अँड ॲपल ट्री. नंतर लगेचच ती ॲपल ट्रीच्या जवळ आली. ॲपल ट्री टेल मी वेअर द गीज आर फ्लोन. ॲपल ट्री मला सांग की गीज कुठे गेलेत धावत, कुठे गेलाय गीजचा धावा. ईट वन ऑफ माय वाईल्ड ॲपल्स फर्स्ट अँड सेड द ॲपल ट्री. ॲपल ट्री काय म्हणालं? ईट वन ऑफ माय वाईल्ड ॲपल्स फर्स्ट. माझं एक काय कर, हे जंगली सफरचंद पहिल्यांदा खा. व्हॅट? मी ईट अ वाईल्ड ॲपल? मी जंगली सफरचंद खायचं? ऍट होम वी डोंट ईट एव्हन गॉर्डन ॲपल्स. मी खरी तर बागेतले सफरचंद देखील खात नाहीये. सो द ॲपल ट्री केप्ट क्वाइट. आणि म्हणून सफरचंदाचं झाड शांत स्तब्ध झालं. आलो नुसका रायन, आलो नुसका धावली पर तैन्सी टोन बॅक अँड आय सेड. आणि नंतर पुन्हा ती परत उडाली आणि म्हणाली, आय एम सॉरी ॲपल ट्री, आय एम सॉरी. आय वुड लाईक टू टेस्ट युअर ॲपल्स. मला माफ कर, मला तुझे सफरचंद खायला आवडतील. सी एट अ वाईल्ड ॲपल. तिनं एक वाईल्ड ॲपल खाल्लं अँड द ॲपल ट्री शोड हर द वे. आणि ॲपल ट्रीनं त्याला रस्ता दाखवला. सी थँक द ॲपल ट्री अँड रॅन अवे. तिनं सफरचंदाच्या झाडाचे आभार मानले आणि धावत सुटली. सून सी केम टू द मिल्क रिव्हर. लगेचच तत्काळ ती काय झाली मिल्क रिव्हर. कुठली नदी? कुठली नदी? मिल्क रिव्हर, दुधाची नदी. दुधाच्या नदीसाठी गोष्टी ते बरं का? तुम्ही पण पाहायला चाल की दुधाची नदी कुठं आहे आणि म्हणाल मम्मीला, मम्मी मम्मी दुधाची नदी कुठं असते ग? दुधाची नदी गोष्टीतले समजलं का? ती दुधाच्या नदीजवळ आलेली काय म्हणाली माहिती का? मिल्क रिव्हर, मिल्क रिव्हर, प्लीज टेल मी हियर द गीज हॅव गोन. मिल्क रिव्हर, मिल्क रिव्हर, दुधाची नदी, दुधाची नदी, मला सांग की घीज कुठे गेलायत म्हणून. हॅव सम मिल्क फर्स्ट, सेड द मिल्क रिव्हर. मिल्क रिव्हर म्हणाली, तू काय कर, सुरुवातीला थोडस दूध पी. अलोनुस्का थॉट, हॅव मिल्क? अलोनुस्कानं विचार केला, हॅव मिल्क, दूध प्यायचं? ऍट होम आय डिडंट टच इवन क्रीम. मी घरी साईला देखील स्पर्श करत नाहीये. बट देन सी थॉट. नंतर तिनं विचार केला, नो आय मस्ट नॉट से दॅट. मी नाही म्हणू शकत नाही. सो सी हॅड सम मिल्क अँड द मिल्क रिव्हर शोड हर द वे. आणि मग तिनं काय केलं, थोडंसं दूध पिलं आणि मिल्क रिव्हरनं तिला रस्ता दाखवला. सी थँक द मिल्क रिव्हर अँड रन ऑन. तिनं मिल्क नदीचं आभार मानले आणि ती पुढे पुढे धावत सुटली. सी रॅन ओव्हर द फील्ड्स अँड थ्रू द वूड्स. ती शेतामधनं जंगलामधनं धावत सुटली. अँड ऍट द एज ऑफ वूड्स सी रॅन ओव्हर द फील्ड्स थ्रू द वूड्स. ऍट द एंड एज, एज मीन्स कट ऑफ अ वूड, सी सॉ अ हट ऑन हिल्स फीट. तिनं त्या ठिकाणी एक झोपडी पाहिली की जे कोंबडीच्या पायावर होती. अ हट ऑन हेन्स फीट. टर्निंग राऊंड अँड राऊंड गोल गोल फिरत होती. इन साइड द हट साइड बाबा अ गॉड अ विच. त्या झोपडीच्या आत कोण बसलो होतं? बाबा एका एक चेटकीन बसली होते. अँड एज द हट टर्न अलोनुस्का सॉ इफोनुस्का स्लीपिंग इन अ कॉर्नर. की जशी ती झोपडी टर्न झाली तिनं पाहिलं की कोर्नर कॉर्नर मध्ये का कोपरामध्ये इफोनुस्का झोपला होता. अलोनुस्का वॉज फ्राइटन्ड. अलोनुस्का खाबरली. हु वॉज फ्राइटन्ड? अलोनुस्का वॉज फ्राइटन्ड. बट व्हॉट वुड सी डू? पण ती काय करू शकत होती?
ती सी वेंट इनसाइड द हट ती त्या झोपडीच्या आतमध्ये गेली. हू आर यू आस्क्ड बाबा योगा. बाबा योगानं त्याला विचारलं, तिला कोण आहेस तू अँड व्हाय हॅव यू कम, तू काय इथं आली आहेस. आय एम अलोन उस्का अँड आय हॅव कम टू टेक माय बेबी ब्रदर. मी अलोन उस्का आहे आणि मी माझ्या छोट्याशा भावाला न्यायला आली आहे. And she and said she and picked up her baby brother. ती असं म्हणाली आणि तिने छोट्याशा भावाला तिच्या उचललं. Come to take your baby brother. तू तुझ्या छोट्याशा भावाला घ्यायला आलास. ओ तू तुझ्या छोट्याशा भावाला घ्यायला आलीस. Loved baba yaka. Baba yaka see. करत ती हसली. Loved Baba Egga. Loved Baba Egga. I have got your baby brother and now I have got you too. Mala, I have got your baby brother and now I have got you too. Mala, tujha chota sa bhau milala ne to tu sudha ata mala bhetti aahes. Oh no, you haven't to the night etna, said Alonuska. Holding Ivonuska, she jumped out of the hut and began to run back home again. Kaisan, Alonuska manali. Oh no, you haven't. Holding Ivonuska la pakadla. She jumped out, tina bahar udi marle of the hut and began to run. तिनं थांबायला सुरुवात केली बॅक होम अगेन, तिच्या घराकडे परत जायला. देन बाबा एगा द बीच कॉल ऑफ द गीज. बाबा एगानं काय केलं, त्या हंस पक्षांना बोलावलं आणि काय म्हणाले, गो अप टू द चिल्ड्रन अँड ब्रिंग देम बॅक टू मी. त्या मुलांच्या पाठीमागे जा आणि त्या मुलांना माझ्याकडे पकडून घेऊन या. शी शाउटेड, ती मोठ्यानं ओरडली. द गीज वेंट फ्लाइंग आफ्टर द चिल्ड्रन. ते हाऊस पक्षी पुन्हा त्या मुलांच्या पाठीमागे फ्लाइंग मीन्स उडत पळाली. अलोनुस्का रॅन अँड रॅन अँड सी केम टू द मिल्क रिव्हर. अलोनुस्का पळाली, धावली धावली आणि कुठपर्यंत धावली, मिल्क रिव्हर येईपर्यंत. आणि काय म्हणते पा, मिल्क रिव्हर मिल्क रिव्हर हाईड अस. हे मिल्क नदी तू आम्हाला लपव प्लीज. क्विकली द मिल्क रिव्हर हीड द चिल्ड्रन. आणि तत्काळ काय झालं, मिल्क रिव्हरने त्या मुलांना लपवलं. द गीज कुडंट फाइंड देम अँड टर्न बॅक. मुलांना त्या हाऊस पक्षांना ती मुलं दिसली आणि ती पुन्हा परत वळाली. अलोनुस्का बिगॅन टू रन अगेन. अलोनुस्का पुन्हा धावायला लागली. बट द गीज सॉ द चिल्ड्रन अँड केम आफ्टर देम. पुन्हा त्या हाऊस पक्षाने त्यांना पाहिलं आणि त्यांच्या पाठीमागे लागली. होल्डिंग हर ब्रदर अलोनुस्का रॅन अँड रन टिल शी केम टू द ऍपल ट्री. ॲपल ट्री येईपर्यंत अलोनुस्का थांबत आणि थांबतच राहिली. ॲपल ट्री हाईड अस प्लीज. ॲपल ट्री आम्हाला कृपया लपव क्विकली. द ॲपल ट्री हाईड द चिल्ड्रन इन द इन इट्स ब्रँचेस. काय झालं, लगेचच ॲपल ट्रीनं त्या बाळांना त्या मुलांना त्याच्या फांद्यामध्ये लपवलं. द गीज कुडंट फाइंड देम अँड टर्न बॅक. द गीज कुडंट फाइंड देम. त्या हंस पक्षांना ते सापडली नाही, ते सापडू शकली नाही, त्याने ती परत उडाली. अलोनुस्का बिगॅन टू रन अगेन. अलोनुस्का पुन्हा धावायला लागली. बट द गी सॉ द चिल्ड्रन अँड फ्ली आफ्टर देम. बट द गी सॉ द चिल्ड्रन. परंतु त्या गीजनं हंस पक्षानं त्यांना मुलांना पाहिलं अँड फ्ली आफ्टर देम. पुन्हा त्यांच्या पाठीमागं ते उडाली. Holding her baby brother, Alonuska ran and ran till she came to the oven. The bhatti paryanta, bhatti yahi paryanta ti dhavat dhavatas rahili ani kay mhanali pa, hide us please, hide us please, oven oven amala bhatti lapav, said Alonuska. Alonuska mhanali quickly the oven. He the children, the geese couldn't find them. They flew round and round and and up and down, but it was no use. काय झालं, भट्टीनं त्यांना लपवलं त्या मुलांना. ते हंस पक्षी फिरट्या मारत गोल 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 फिरट्या मारत आले वर आणि खाली, ते फिरट्या मारत आले. बट इट वॉज नो, त्याचा काहीच यूज झाला नाही. ॲट लास्ट ते टर्न अँड फ्ली बॅक टू बाबा याका.
अखेरीस ते वळाले आणि बाबा एकाकडे केले. द अलोनस का क्रोल्ड आउट ऑफ द अवे विथ हर बेबी ब्रदर. अलोनस का त्या भट्टीतन बाहेर रांग तिच्या बाबासोबत आली विथ हर बेबी ब्रदर अँड रॅन होम विथ हिम. त्याच्या बरोबर ती घरी धावत पळत गेली. अँड बिफोर लॉंग फादर अँड मदर केम होम टू. आई बाबा घरी येण्यापूर्वी ती घरी पोहोचली. स्टुडंट्स लाईक दिस स्टोरी. स्टुडंट इज इज रशियन स्टोरी, रशियन फेरी टेल. अँड इन दिस स्टोरी वी लर्न हाऊ फेअरली अलोनुस्का रिटर्न फ्रॉम द विच बाबा एगा with her baby brother, very safely she reached her house. Okay students, चला तर मुलांनो आता आपण पुन्हा भेटूया नवीन शैक्षणिक व्हिडिओ मध्ये. जर तुम्ही अद्यापही माय इंग्लिश स्कूल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि माय इंग्लिश गुरुजी तुमच्या आवडत्या चॅनलवरील नोटिफिकेशन मिळवा. ओके स्टुडंट, सी यू अगेन. बाय.